खेळ महाकुंभ सुरू झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, जे पारंपरिक खेळ होते ते लुप्त होत आहेत आणि एक चांगलं व्यासपीठ सुरू करून दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की राज्यभरामध्ये आता हा उपक्रम राबवला जाईल. काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकचे 350वे वर्ष या वर्ष आपण सर्व साजरा करत आहे. त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबईमध्ये एक मोठा देशी खेल महोत्सव महाकुंभ असा आयोजित केलेला होता. आम्हाला कल्पना नव्हती की इथं चांगला प्रतिसाद मिळेल. 2 लाख पेक्षा जास्त लोकांना इथे भाग घेतलेला आहे. आज इथे सुरुवात आहे आणि सर्व देशी खेल फक्त खेल न करता लोकांनी अनुषंगिक तरीक्याने आपल्या सर्वांनी एकत्र होऊन कसा समाजामध्ये पण जेवू शकता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांची भावना होती. हे देशी खेल हळूहळू लुप्त चालले होते. लोक कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायच्या. म्हणून आम्ही देशी खेळच्या रिवाईव्हसाठी, मैदानी खेळच्या रिवाईव्हसाठी आता एक सुरुवात केली आहे. आणि माननीय मुख्यमंत्रीजीने आज सांगितलं आहे की यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी या देशी खेळ होईल आणि सरकार हा खर्च सर्व खर्च सरकार करणार आहे.